कोपरगाव तालुक्यातील उक्कडगावेतील रहिवासी प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी यांचा बाण जबरदस्तीने नांगरून त्यांना वाईट साईड शिवीगाळा करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उक्कडगाव येथे घडली असून याबाबत आरोपी विजय निळकंठ कुलकर्णी, अवधूत विजय कुलकर्णी, अनिरुद्ध विजय कुलकर्णी यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी यांची उक्कडगाव शिवारात गट नंबर 292 मध्ये आटेकर शेती आहे. तर त्यांनी त्या शेतीत बाण टाकलेला असून येण्याजाण्यासाठी रस्ता ठेवलेला असून शेजारी रमेश कुलकर्णी, लक्ष्मीकांत कुलकर्णी यांची शेती आहे. ती शेतीवरील आरोपी विजय कुलकर्णी हे बटाईने करतात. त्यांनी नुकतेच फिर्यादी प्रकाश कुलकर्णी यांचा अर्धा बाण नांगरला व त्यांच्यावर मोठमोठे दगड टाकल्याने त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपी विजय कुलकर्णी यांना विचारणा केली असता विजय कुलकर्णी याला राग आल्याने त्याने व त्याचा मुलगा अवधूत व अनिरुद्ध या तिन्ही आरोपींची फिर्यादीस वाईट साईड शिवीगाळ केली व खाली पाडून लाथबुक्क्यांनी मारहाण व तुला काय करायचे ते कर अशी दमदाटी देऊन फिर्यादीच्या उजव्या पायाला जबरी दुखापत केली आहे. याबाबत फिर्यादी प्रकाश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2022 भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. राहुल निकम सदरील गट नंबर 293 मध्ये आमचं 16.5 एकर क्षेत्र असून 16.5 एकर क्षेत्रासाठी रस्ता नव्हता, परंतु आम्हाला ज्यांनी क्षेत्र दिलं शशिकांत कुलकर्णी यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी 10 फूट रुंदीचा रस्ता खरेदी दिलेला आहे आणि रस्त्याच्या मोबदल्यात आम्ही त्यांना 30 गुंठे क्षेत्र खरेदी दिलेलं आहे रस्त्याचा मोबदला म्हणून. तरी शेजारील बांधभाऊ विजय कुलकर्णी यांनी विनाकारण आमच्या रस्ता आम्ही आमचा पर्सनल रस्ता असून त्यांनी या रस्त्यामध्ये आम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करताय आणि रस्त्यामध्ये अतिक्रमण करू राहिले. हॅलो, मी प्रकाश उर्फ शशिकांत त्र्यंबक कुलकर्णी बोलतोय. हे जे क्षेत्र आहे राहुल निकम नदी यांच्या पाहुण्यांना दिलेलं आहे. आम्ही विजय कुलकर्णी विनाकारण त्रास देतो, गावातून गाव गुंडावून आम्हाला त्रास देतो, तर याची दखल घ्यावी. इथं शेततळ पण केलंय, इथं पाझर तलाव पण असून सुद्धा हे अतिक्रमण चाललं. हे काय असेल नसेल त्याची येऊन पीक पाय म्हणजे काय असेल ते पाहुणी करून जावी ही विनंती. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.